सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रेणुका हायस्कूल सातारा परिसर औरंगाबाद। मी सहशिक्षक श्री हराळे एम व्ही, विषय इतिहास, वर्ग 10वी, लेक्चर नंबर 16, टॉपिक नेम भारतीय कलांचा इतिहास। या पाठाचा आज आपण अभ्यास करणार आहोत। तर सर्वप्रथम आपण 4.1 कला म्हणजे काय, 4.2 भारतातील दृककला परंपरा, 4.3 भारतातील ललित ऑब्लिक अंगिक कला परंपरा, 4.4 कला उपयोजित कला आणि व्यवसायांच्या संधी, या मुद्द्यांचा आपण या पाठामध्ये अभ्यास करणार आहोत। त्यामध्ये सर्वप्रथम 4.1 कला म्हणजे काय प्रश्नचिन्ह, तर स्वतःला आलेले अनुभव आणि त्यातून प्राप्त झालेले ज्ञान, तसेच मनातील भावभावनांना इतरांपर्यंत पोहोचाव्या ही प्रत्येक व्यक्तीची सहज प्रवृत्ती असते। या सहज प्रवृत्तीच्या प्रेरणेतून जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते, पा की या सहज प्रवृत्तीच्या प्रेरणेतून जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते तेव्हा तिला कला असे म्हटले जाते। कला निर्मितींच्या मुळाशी कलाकारांची कल्पकता। तर आपण एखाद्या वेळेस म्हणतो की किती सुंदर चित्र आहे, किती म्हणजे कलाकारांनी खूप छान चित्र काढलेलं आहे, तर त्यामध्ये कला निर्मितीच्या या मुळाशी कलाकाराची कल्पकता, त्यांनी केलेली कल्पना, संवेदनशीलता, भावनाशीलता आणि कौशल्य हे घटक अत्यंत महत्त्वाचे असतात। त्यानंतर आहे दृककला आणि ललितकला। दृककला आणि ललितकला अशी कला प्रकारांची विभागणी केली जाते। पा दृककला आणि ललितकला अशी कला प्रकारांची विभागणी केली जाते। ललितकलांना अंगिक कला असेही म्हटले जाते। पा या ललितकलांनाच अंगिक कला असेही म्हटले जाते। दृककलांचा उगम प्रागैतिहासिक काळातच झाला। हे दर्शवणारे अनेक कला नमुने जगभरातील अश्मयुगीन गुहांमधून प्राप्त झालेले आहेत। त्यानंतर आहे लोककला आणि अभिजात कला। कलेच्या लोककला आणि अभिजात कला अशा दोन परंपरा मानल्या जातात। पा कलेच्या लोककला आणि अभिजात कला अशा दोन परंपरा मानल्या जातात। लोककला ही एक अश्मयुगीन काळापासून अखंडितपणे चालत आलेली परंपरा आहे। पा की ही जी लोककला आहे, ही लोककला अश्मयुगीन काळापासून अखंडितपणे कुठल्याही खंड न पडता अखंडितपणे चालत आलेली परंपरा आहे। तिचा आविष्कार हा लोकांच्या रोजच्या जगण्याचा भाग असतो। त्यामुळे या परंपरेतील अभिव्यक्ती अधिक उत्स्फूर्त असते। लोककलेची निर्मिती समूहातील लोकांच्या प्रत्यक्ष सहभागातून होती। ही या लोककलेची निर्मिती समूह म्हणजे अनेक लोक एकत्र येतात त्यामध्ये, तो लोककलेची निर्मिती समूहातील लोकांच्या प्रत्यक्ष सहभागातून होते। अभिजात कला ही प्रमाणित नियमांच्या चौकटीत बांधलेली असते, पण ही जी अभिजात कला आहे ही प्रमाणित नियमांच्या एक विशिष्ट अशा चौकटीत बांधलेली असते। ती आत्मसात करण्यासाठी ती म्हणजे अभिजात कला आत्मसात करण्यासाठी दीर्घकालीन प्रशिक्षणाची आवश्यकता असते। पुढचा मुद्दा आहे कलाशैली। कलानिर्मितींची प्रत्येक कलाकाराची स्वतंत्र पद्धत म्हणजेच शैली असते। पा कलानिर्मितींची
प्रत्येक कलाकारांची स्वतंत्र पद्धत म्हणजे शैली असते. एखादी पद्धत जेव्हा परंपरेचे स्वरूप धारण करते तेव्हा ती पद्धत विशिष्ट कलाशैली म्हणून ओळखली जाऊ लागते. प्रत्येक संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या कालखंडाशी आणि प्रदेशांशी निगडीत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाशैली विकसित होतात. त्या शैलींच्या आधारे त्या संस्कृतीमधील कलेच्या इतिहासाचा अभ्यास करता येतो. पुढे आहे मराठा चित्रशैली. तर कलाशैलींचे उदाहरण म्हणजे मराठा चित्रशैलीचा विचार करता येईल. साधारणपणे इसवी सनाच्या सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठी चित्रशैली विकसित होण्यास सुरुवात झाली. ही जी मराठा चित्रशैली आहे ही 17व्या शतकाच्या उत्तरार्धात विकसित होण्यास सुरुवात झाली. या शैलीतील चित्रे रंगीत असून ती भित्तीचित्र आणि हस्तलिखितांमधील लघुचित्रांच्या स्वरूपात आहेत. ही मराठा चित्रशैलीतील जी चित्रे आहेत ती रंगीत असून ती भिंतीवर काढलेली आणि हस्तलिखितांमधील म्हणजे हाताने लिहून ठेवलेल्या लघुचित्रांच्या स्वरूपातील आहेत. वाई, मेनौली, सातारा यांसारख्या ठिकाणी जुन्या वाड्यांमधून वाई, मेनौली, सातारा त्यानंतर यासारख्या ठिकाणी जुन्या वाड्यांमधून मराठा चित्रशैलीतील काही भित्तीचित्रे पाहण्यास मिळतात. अजूनही कित्येक वर्षांचा काळ लोटला तरी वाई, मेनौली, सातारा यासारख्या ठिकाणी या जुन्या वाड्यांमधून या मराठा चित्रशैलीतील काही भित्तीचित्रे अजूनही आपणास पाहण्यास मिळतात. मराठा चित्रशैलीवर राजपूत चित्रशैलींचा आणि युरोपियन चित्रशैलींचा प्रभाव पडलेला दिसतो. एखादी विशिष्ट चित्रशैली ज्या काळात विकसित झाली असेल त्या काळातील राहणीमान, पोशाख, रीतिरिवाज इत्यादी गोष्टींचा अभ्यास त्या शैलीतील चित्रांच्या आधारे करता येतो. तर आपल्याला ही जी मराठी चित्रशैली आहे तिचं चित्र पण दिसत आहे एक आपल्याला चित्रामध्ये. पुढचा मुद्दा की भारतातील दृककला परंपरा 4.2 भारतातील दृककला परंपरा. दृककलांमध्ये चित्रकला आणि शिल्पकला. या दृककलांमध्ये चित्रकला आणि शिल्पकला यांचा समावेश होतो. चित्रकला द्विमितीय असते. ही जी चित्रकला आहे ही द्विमितीय असते. उदाहरणार्थ निसर्गचित्र, वस्तुचित्र, व्यक्तिचित्र, वास्तूंचे आरेखन इत्यादी चित्रे रेखाटली जातात. त्यासाठी शिलाखंड, भिंती, कागद, सुती किंवा रेशमी कापडांचे फलक, मातीची भांडी यांसारख्या माध्यमांचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ अजिंठा लेण्यातील बोधिसत्व पद्मपाणीचे भित्तीचित्र. की आजही आपल्याला जर आपण अजिंठा या ठिकाणी गेलो तर अजिंठा लेण्यातील बोधिसत्व पद्मपाणीचे भित्तीचित्र आजही आपल्याला तिथे पाहायस मिळते. तुम्हाला चित्रामध्ये देखील दिसत आहे बोधिसत्व पद्मपाणीचे भित्तीचित्र.
त्यानंतरचा मुद्दा आहे लोकचित्रकला। लोकचित्रकला शैली अश्मयुगीन काळातील गुहाचित्रे अनेक देशांमध्ये आढळून येतात। पा तर या अश्मयुगीन काळातील गुहाचित्रे आपल्याला अजूनही अनेक देशांमध्ये आढळून येतात। भारतामध्ये मध्य प्रदेश आणि आपल्या भारतामध्ये मध्य प्रदेश, बिहार, उत्तराखंड, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये गुहाचित्रे असलेली स्थळे आहे की आजही आपण जर आपल्या भारतामध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यामध्ये आपल्याला गुहाचित्रे असलेली स्थळे आहेत आणि ते आजही आपल्याला पाहायला मिळतात। मध्य प्रदेशातील भीमबेटका येथील गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत। पा भारतातील मध्य प्रदेशातील भीमबेटका येथील गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत। भीमबेटकाचा समावेश जागतिक सांस्कृतिक वारसास्थळामध्ये करण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे या भीमबेटकाचा समावेश जागतिक सांस्कृतिक वारसास्थळामध्ये केलेला आहे। पुढचा मुद्दा आहे की गुहाचित्रांमध्ये मनुष्याकृती। पा ह्या गुहाचित्रांमध्ये मनुष्याच्या अनेक आकृती कृती गुहाचित्रांमध्ये मनुष्याकृती, प्राणी आणि काही भौमितिक आकृतींचा समावेश असतो। पुराणाश्मयुग ते शेतीची सुरुवात, सुरुवातीला पुराणाश्मयुग ते शेतीची सुरुवात होईपर्यंतच्या काळापर्यंत चित्रांची शैली, त्यांचा विषय यामध्ये बदल होत गेलेले आढळतात। चित्रांमध्ये नवीन प्राणी आणि या चित्रांमध्ये नवीन प्राणी आणि वनस्पती यांचा समावेश झालेला दिसतो। तसेच मनुष्याकृतींच्या रेखाटनाच्या पद्धतीत आणि मनुष्यकृतींच्या रेखाटनाच्या पद्धतीत आणि वापरलेल्या रंगामध्ये सुद्धा फरक होत जातो। या चित्रांमध्ये काळा, लाल, पांढरा यासारख्या नैसर्गिक द्रव्यापासून तयार केलेले रंग वापरलेले असतात। पा या चित्रांमध्ये काळा, लाल, पांढरा यांसारखे नैसर्गिक द्रव्यापासून तयार केलेले रंग वापरलेले असतात। त्या काळातील लोकांचे त्यांच्या परिसरासंबंधीचे ज्ञान आणि नैसर्गिक स्रोतांचा उपयोग करून घेण्याचे तंत्रज्ञान यांचा विकास कसा होत गेला याची कल्पना या चित्रांद्वारे करता येऊ शकते। पुढं आहे लोकचित्रकलेंची परंपरा गुहाचित्रांच्या परंपरेशी नाते सांगणारी आहे की ही जी लोकचित्रकलेची परंपरा या गुहाचित्रांच्या परंपरेशी काही नाते सांगणारी आहे। घरातील लग्नकार्यात सणासुदीला भिंतीवर चित्र काढणे आजही आपण पाहतो की एखाद्याच्या घरामध्ये जर लग्नकार्य असेल तर आजही तिथे काही सनई, वाद्य यांची चित्रं काढली जातात आणि त्याचप्रमाणे सणासुदीला भिंतीवर चित्रे काढणे, त्यानंतर अंगणात रांगोळ्या काढणे इत्यादी। पुढं आहे माहीत आहे का तुम्हाला महाराष्ट्रातील वारली चित्र परंपरा। आपल्या महाराष्ट्रातील वारली चित्र परंपरा आणि पिंगुळ किंवा चित्रकथी परंपरा ही लोककला शैलींची निवडक उदाहरणे आहेत। ठाणे जिल्ह्यातील जिव्या, सोम्या, म्हशे। पा महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील जिवा, सोम्या, म्हशे यांचा वारली चित्रकला लोकप्रिय करण्यात फार मोठा वाटा आहे। पा ही जी वारली चित्रकला परंपरा आहे
ती मोठा करण्यामध्ये जीवा सोम्या म्हशे यांचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. त्यांना त्यांच्या वारली चित्रासाठी भारतीय आणि जागतिक स्तरावरचे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. पाया जिव्या सोम्या म्हशे यांची जी वारली चित्रकला परंपरा आहे, तर त्याची दखल भारताने आणि जगातील म्हणजे जागतिक स्तरावर घेण्यात आलेली आहे. त्यांना या वारली चित्रकलाच्या संबंधाने वारली चित्रकलामुळे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. सन 2011 त्यांना पद्मश्री हा बहुमान मिळाला आहे आणि सन 2011 भारत सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मश्री हा बहुमान देण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे जाणून घ्या इसवी सनाच्या बाराव्या शतकातील सोमेश्वर या चालुक्य राजाने लिहिलेले मान सोल्लास किंवा अभिलाषितार्थ चिंतामणी या ग्रंथात चित्रकथी परंपरेचे वर्णन केलेले आढळते. त्यावरून या परंपरेच्या प्राचीनत्वाची कल्पना येते. कठपुतळ्यांच्या किंवा चित्रांच्या सहाय्याने रामायण महाभारतातील कथा सांगण्याची परंपरा म्हणजे चित्रकथी परंपरा. ती कोकणातील कुडाळजवळच्या पिंगुळी गावातल्या ठाकर या आदिवासी समाजाच्या लोकांनी जपली आहे. पहा, ही जी परंपरा आहे ती कोकणातील कुडाळजवळच्या पिंगुळी गावातल्या ठाकर या आदिवासींच्या समाजाच्या लोकांनी जपली आहे. या परंपरेतील चित्रे कागदावर काढून आणि या परंपरातील चित्रे जी आहे ती कागदावर काढून नैसर्गिक रंगात रंगवलेली असतात. एका कथेसाठी साधारणपणे 30 ते 50 चित्रांचा वापर केला जातो. वा, एका चित्रकथेसाठी साधारणपणे 30 ते 50 चित्रांचा वापर केला जातो. वेगवेगळ्या कथा सांगण्यासाठी आणि या वेगवेगळ्या कथा सांगण्यासाठी अशा चित्रांच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेली पोथ्या चित्रकथी कुटुंबामध्ये जपलेल्या असतात. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या या परंपरेची पुनर्जीवन करण्याचे प्रयत्न सरकार आणि कलाकारांतर्फे केले जात आहेत. पुढे आहे चित्रांच्या सहाय्याने व्याख्याने सांगणे. आणि जी काही चित्र आहेत त्या चित्रांच्या सहाय्याने व्याख्याने म्हणजे काही माहिती सांगणे. यातून प्रादेशिक लोककला परंपरेची विविध चित्रशैली विकसित झाल्या. पुढचा आहे अभिजात चित्रकला. प्राचीन भारतीय वाङ्मयामध्ये विविध कलासंबंधीच्या सांगोपांग विचार झालेला दिसतो. त्यामध्ये एकूण 44 कलांचा उल्लेख आहे. पा, त्या अभिजात चित्रकलामध्ये एकूण 64 कलांचा उल्लेख आहे. त्यामध्ये चित्रकलेचा उल्लेख आलेखम आणि त्यामध्ये चित्रकलेचा उल्लेख आलेखम किंवा आलेख्यविद्या या नावाने केलेला आहे. आलेख्यविद्याची षडांगे म्हणजे 6 महत्त्वाचे पैलू आहेत. त्यांचा विचार प्राचीन भारतीयांनी अत्यंत बारकाईने केला होता आणि त्याचा विचार
प्राचीन भारतीयांनी अत्यंत बारकाईने केलेला होता या षडांगांचा. त्यामध्ये रूपभेद म्हणजे विविध आकार, प्रमाण म्हणजे प्रमाणबद्ध रचना आणि मोजमाप, भाव म्हणजे भावदर्शन, लावण्य योजना, लावण्य योजन म्हणजे सौंदर्याचा स्पर्श, सादृश्यता म्हणजे वास्तव्यांच्या जवळ जाणारे चित्रण, आणि वर्णिक भंग म्हणजे रंगांचे आयोजन यांचा समावेश आहे. विविध धार्मिक पंथांचे विविध धार्मिक पंथांचे आगम ग्रंथ पुराण आणि वास्तुशास्त्रावरील ग्रंथ यामधून चित्रकला शिल्पकला यांच्या संबंधीचा विचार मंदिर बांधणीच्या संदर्भात केलेला दिसतो. पुढचा मुद्दा आहे हस्तलिखितांमधील लघु म्हणजे छोट्या आकारातील चित्रे. हस्तलिखितांमधील लघुचित्रांवर सुरुवातीला पर्शियन शैलीचा प्रभाव होता. दक्षिणेकडील मुस्लिम राजवटींच्या आश्रयाखाली दख्खनी लघुचित्रशैली विकसित झाली. मुघल सम्राट अकबराच्या कारकिर्दीत आणि पर्शियन आणि भारतीय चित्रकारांच्या शैलीतून मुघल लघुचित्रशैलीचा उदय झाला. पुढे आहे युरोपीय चित्रशैली. ब्रिटिश राजवटीत पाश्चात्य चित्रशैलींचा आणि या ब्रिटिश राजवटीत पाश्चात्य चित्रशैलींचा प्रभाव भारतीय चित्रशैलीवर पडलेला दिसतो. पुण्यातील शनवारवाड्यातील सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात जेम्स वेल या स्कॉटिश चित्रकाराच्या नेतृत्वाखाली एक कलाशाळा स्थापन करण्यात आली होती. पहा की पुण्यातील शनवारवाड्यात सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात जेम्स वेल्स या स्कॉटिश चित्रकारांच्या नेतृत्वाखाली एक कलाशाळा स्थापन करण्यात आली होती. त्याने सवाई माधवराव आणि नाना फडणवीस जेम्स वेल्स याने सवाई माधवराव आणि नाना फडणवीस यांचे चित्र काढले होते. वेलच्या सोबत काम करणारे एक मराठी वेलच्या सोबत काम करणारे एक मराठी चित्रकार गंगाराम तांबट यांचा इथे विशेष उल्लेख करायला हवा. चित्रामध्ये तुम्हाला सवाई माधवराव आणि नाना फडणवीस यांचं चित्र दिसत आहे, आणि त्याचप्रमाणे मुघल शैली पण दिसत आहे, आणि सवाई माधवराव आणि नाना फडणवीस यांचंसुद्धा एक चित्र दिसत आहे. आणि दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला गंगाराम तांबट यांचे त्यांच्या गुरूंसोबत रेखाटलेले स्वचित्र दिसत आहेत. अत्यंत सुंदर चित्र ही काढलेली दिसत आहे आपल्याला. तर आपण मुद्दा अभ्यासत होतो वेलच्या सोबत काम करणारे एक मराठी चित्रकार गंगाराम तांबट यांचा इथे विशेष उल्लेख करायला हवा. त्यांनी वेरूळ कारले येथील लेण्यांची चित्रे काढलेली होती. त्यांची काही चित्रे अमेरिकेत
अमेरिकेतील येल विद्यापीठात असलेल्या येल सेंटर ऑफ ब्रिटिश आर्ट इथे जतन केलेली आहेत. म्हणजे हा एक प्रकारे भारताचा बहुमान आहे.